नमस्कार, मी श्रद्धा टपाल। किडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। 17 वीज चोरांवर गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू, तर तब्बल 6 ग्राहकांनी भरला 7,70,000 दंड। महावितरणच्या टिटवाळा येथील कार्यालयाने बल्याणी येथील परिसरात विशेष वीज चोरी पकडण्याची धडक मोहीम राबविण्यात आली होती। त्यामध्ये तब्बल 23 ग्राहकांची 22,92,000 रुपयांची वीज चोरी पकडण्यात आली। त्यापैकी 6 ग्राहकांनी वीज चोरीचा तब्बल 7,70,000 रुपयांचा दंड भरून आपली सुटका करण्यात आली, तर उर्वरित 17 ग्राहकांवर मुरबाड पोलीस स्टेशन येथे वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यामध्ये मुजफ्फर गुजर, अरमान अली, अलनूर कॅटरेस, समीर खान, जैनुल अब्दीन, जुनेद इकबाल, अलम रईस, ताहिर खान, शिवाजी गायकर, युसुफ शेख, अन्सारी शकील, अहमद, मीना गुप्ता, शराफत रईस, गौसिया रईस, साधना पांडे, सोहेल रईस, असलम गुजर अशा 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यासाठी महावितरणने पत्रव्यवहार केला असल्याची माहिती मांडा टिटवाळा कार्यकारी अभियंता गणेश पवार यांनी टिटवाळा न्यूजला माहिती दिली। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।